महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio Kalyan West. दोन दिवसांपूर्वी मलंगड येथे झालेल्या आरती दरम्यान दोन गटात झालेल्या वादानंतर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आज मलंगड येथे आरती करण्यासाठी आले होते. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवले व नेवाळी पोलीस चौकीत त्यांना आणण्यात आले. उल्हासनगर परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. मात्र मनसेगडावर आरती करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांबरोबर बाचाबाजी झाली. आता जर प्रत्येक वेळेला जर दाबायला लागले तर याच्या पुढे आम्हाला काय आरती वगैरे कुठे करायची गरजच नाही असं वाटतं. मी रवींद्र मोरे, ठाणे शहर अध्यक्ष. आज आम्ही सगळे इथे नेवाळी पोलीस चौकीमध्ये आलेले आहोत. कालपासून जो व्हिडिओ फिरतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच बऱ्याचशा लोकांनी माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्याजवळ कॉन्टॅक्ट केला, संपर्क केला व तदनंतर आम्ही इथल्या लोकल जे स्थानिक लोक आहेत त्यांनी बोलल्यामुळे आम्ही सगळे इथे आलो होतो. परंतु माननीय DCP साहेबांनी आम्हाला इकडे बोलवलं आहे, तिथे जाऊन दिलं जात नाही आहे. आता आमच्या असं कानावर येतं आहे की माननीय अविनाश जाधव साहेबांना अटक करत आहेत. जाधव साहेबांना अटक केलं तरी आमचा निश्चय ठाम आहे, आम्ही त्या तिथपर्यंत पोहोचणारच. माझी ठाणेकरांना येणार विनंती आहे की जर एवढे वर्षानुवर्ष इथे आरत्या होतात मग अचानक असं काय झालं की जे आपल्या मराठी मुलांना आरतीतून बाजूला काढलं, बाहेर त्यांना ढकलण्यात आलं, ह्याच्यामागे नक्की कोण आहे? ते पोलीस तपास करतातच, परंतु आम्ही जे एवढे जमलोय ते आम्ही तिथे जाणार एवढं मात्र नक्की. याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी मलंगडावर आरती दरम्यान झालेल्या घटनेप्रकरणी दोन गटांवर गुन्हे दाखल केले असल्याचे सांगितले. की मलंगडा जे तणावाचं वातावरण होतं, किती जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल केले आणि आज मनसेने जे एक प्रकार केला त्याचं काय सांगाल? 28 तारखेला जी मलंगडावर घटना झाली त्यामुळे थोडासा तणाव निर्माण झाला होता दोन गटामध्ये. त्यावर आपण दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 5 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई चालू आहे. त्या संदर्भात मनसे पक्षातर्फे आज गडावर जाणार असल्याबाबत त्यांनी विनंती केली होती, परंतु सध्या जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या गाईडलाईनसुद्धा बंधनकारक आहेत सर्वांना, त्यामुळं आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. सर, मनसे कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल जो नियमभंग केलेला आहे त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल. सर, गडावर एकंदरीत जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओबद्दल तुम्ही काय सांगाल? त्या व्हिडिओनुसारच आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये जे संबंधित दिसतात, थोडंसं आरती चालू असताना ती लवकर संपावी यासाठी तो वाद झालेला होता, परंतु त्यानुसार आपण जे संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई करून अटकसुद्धा केलेली आहे आणि अजून तपास चालू आहे. 2 तारखेला सत्ताधारी शिवसेना यांनी पण इकडं येणार असं सांगितलं, त्याबद्दल आपण काय माहिती आहात का? नाही, सध्या जमावबंदी असल्यामुळे आपण 5 पेक्षा जास्त लोकांना अलाउड करणार नाही. तर धार्मिक भावना नाही, ठीक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन